तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षरा देवधर हे घराघरात पोहोचले, पण 2 डिसेंबरला ते लग्नाच्या वेळी अडकले, पण त्यांच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही सुरूच आहे. या दोघांचा शाही विवाह सोहळा पुणे येथे पार पडला आणि या लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ऑन स्क्रीन राणादा पाठकबाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा बायको असं त्यांचं लग्न बरंच गाजलं. नुकतंच त्या दोघांनी झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी अक्षयामुळे माझ्यात आणि आई मध्ये एकदा भांडण झालं होतं याचा खुलासा देखील केला आहे. कार्यक्रमात अभिनेते आदेश बांदेकर यांनी हार्दिक अक्षयाला विविध प्रश्न विचारले. यावेळी हार्दिकने अक्षयाला आईने घातलेल्या मागणीबद्दल सांगितले. यावेळी हार्दिक म्हणाला, तुझ्यात जीवरंगला ही मालिका सुरू असताना माझ्या आईने 2017 तिला लग्नासाठी विचारलं होतं. ही मालिका सुरू झाल्यानंतर वर्षभराने आईने तिला मागणी घातली होती. त्यावेळी माझ्या आईने तिला तू मला आवडतेस, तू त्याच्याशी लग्न कर असं म्हटलं. याबद्दल अक्षया म्हणाली, हार्दिक एकदा एका शूट मध्ये व्यस्त होता, त्यावेळी त्याच्या आईचा फोन आला. आमचं सेटवर छान कुटुंब झाल्याने मी त्याचा तो फोन उचलला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी मला लग्नाबद्दल विचारलं. तेव्हा माझ्या मनात कुठेच काही नव्हते. माझ्या आईने तिला लग्नासाठी विचारलं हे मला समजल्यावर आमच्यात भांडण झालं होतं. त्यावेळी मी आईला म्हणालो, अक्षयाने माझी तक्रार केली तर काय होईल हे तुला माहीत आहे का? सेटवर काय होईल असं आईला म्हटलं होतं. त्यानंतर मी आईला फार समजावलं, अगं आई असं काहीच नसतं, जर काही झालं तर आमची मैत्रीही तुटेल आणि आमचं सेटवर बोलणं देखील बंद होईल. त्यानंतर साधारण 2-3 महिने हा विषय बंद झाला असं हार्दिकने त्यावेळी सांगितलं. तर तुम्हाला त्यांची ही जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षरा देवधर हे घराघरात पोहोचले, पण 2 डिसेंबरला ते लग्नाच्या वेळी अडकले. पण त्यांच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही सुरूच आहे. या दोघांचा शाही विवाह सोहळा पुणे येथे पार पडला आणि या लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ऑन स्क्रीन राणादा पाठकबाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा बायको असं त्यांचं लग्न बरंच गाजलं. नुकतंच त्या दोघांनी झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी अक्षयामुळे माझ्यात आणि आई मध्ये एकदा भांडण झालं होतं याचा खुलासा देखील केला आहे. कार्यक्रमात अभिनेते आदेश बांदेकर यांनी हार्दिक अक्षयाला विविध प्रश्न विचारले. यावेळी हार्दिकने अक्षयाला आईने घातलेल्या मागणीबद्दल सांगितले. यावेळी हार्दिक म्हणाला, तुझ्यात जीवरंगला ही मालिका सुरू असताना माझ्या आईने 2017 तिला लग्नासाठी विचारलं होतं. ही मालिका सुरू झाल्यानंतर वर्षभराने आईने तिला मागणी घातली होती. त्यावेळी माझ्या आईने तिला तू मला आवडतेस, तू त्याच्याशी लग्न कर असं म्हटलं. याबद्दल अक्षया म्हणाली, हार्दिक एकदा एका शूट मध्ये व्यस्त होता, त्यावेळी त्याच्या आईचा फोन आला. आमचं सेटवर छान कुटुंब झाल्याने मी त्याचा तो फोन उचलला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी मला लग्नाबद्दल विचारलं. तेव्हा माझ्या मनात कुठेच काही नव्हते. माझ्या आईने तिला लग्नासाठी विचारलं हे मला समजल्यावर आमच्यात भांडण झालं होतं. त्यावेळी मी आईला म्हणालो, अक्षयाने माझी तक्रार केली तर काय होईल हे तुला माहीत आहे का? सेटवर काय होईल असं आईला म्हटलं होतं. त्यानंतर मी आईला फार समजावलं, अगं आई असं काहीच नसतं,
जर काही झालं तर आमची मैत्रीही तुटेल आणि आमचं सेटवर बोलणं देखील बंद होईल. त्यानंतर साधारण 2-3 महिने हा विषय बंद झाला असं हार्दिकने त्यावेळी सांगितलं. तर तुम्हाला त्यांची ही जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.